घाटकोपर इमारत दुर्घटनेसंदर्भातील एक ताजी बातमी आपल्या समोर येते, ती म्हणजे घाटकोपर इमारत दुर्घटनेचे पडसाद आहेत ते विधानसभेत देखील उमटतायत. विरोधकांनी इमारत दुर्घटनेप्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडलाय, तर दोषींवरती कठोर कारवाई करा अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे. विधानसभेचं कामकाज त्यामुळे 10 मिनिटांसाठी आता स्थगित करण्यात आलं आहे. आपण बघतोय काल ही दुर्घटना घडली होती, तर मग आता या दुर्घटनेचे विधान परिषद सभेतही पडसाद उमटलेत. विरोधकांनी इमारत दुर्घटने प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडलाय, दोषींवरती कारवाई करा अशी मागणी आहे ती विरोधकांनी केली. शिवाय विधानसभेचं कामकाज हे 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं आहे.